वॉल्चन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथील सभागृहात माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राचार्य आणि मुख्याध्यापकांच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत शिक्षणाची दशसूत्री व हर घर तिरंगा या विषयावर सीईओ स्वामी बोलत होते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी या दशसूत्रीचा शिक्षणात वापर करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बरेचजण शिक्षक किंवा मुख्याध्यापकाशी बोलतात, निगेटिव्ह बोलतात, आता काय राहिले शाळेमध्ये, आता कोण आम्हाला विचारतंय, शिक्षक म्हणजे आता सामान्य झालेलं आहे. शिक्षक हा कधी सामान्य राहत नाही. शिक्षक हा शिक्षकच असतो, शिक्षक हा गुरुच असतो. आणि मग आपण गुरुब्रह्मा गुरुविष्णूचे किती श्लोक म्हणत असतो, अनेक धर्मात अनेक प्रांतात अनेक संप्रदायामध्ये गुरुबद्दल एवढं वर्णन केलेलं आहे, ते जर आपण नवीन पिढीला सांगितलं नाही आहे तर कोण त्या गुरुला म्हणणार आहे. आणि गुरु शिष्याची परंपरेला स्पीड ब्रेकर देण्याचं काम आपणच करायला लागलो की काय असं वाटायला लागलं. आणि म्हणून सुसंस्कृत विद्यार्थी घडणे, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे, सुसंस्कृत विद्यार्थी घडवणे, त्याच्यानंतर आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. मुलांना संस्काराचे धडे देण्या अगोदर शिक्षक व पालकांनी स्वतःला त्यांच्यासमोर आदर्श म्हणून प्रस्थापित करणे आवश्यक आहे. संस्काराबरोबरच मुलांना आहार आणि विहार याबाबत मार्गदर्शन करून आरोग्यक्षम विद्यार्थी घडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी सीईओ स्वामी यांनी केले. हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या उपक्रमाची समग्र माहिती आपल्या विद्यार्थ्यांना द्या. मुलांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लावण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व पटवून द्या. त्याचप्रमाणे झेंडा संहिताबाबत माहिती घेऊन ती मुलांना तसेच पालकांना समजून सांगा असे आवाहन यावेळी सीईओ स्वामी यांनी मुख्याध्यापक व प्राचार्य यांना केले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या सायकल बँक उपक्रमाची माहिती देताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी देखील एक सायकल बहिणीसाठी या उपक्रमात सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन स्वामी यांनी केले. यावेळी नूतन प्रशालेच्या शिक्षकांनी सायकल देत असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, वॉल्चन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, अशोक भांजे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी केले.